कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये या प्रकारे रेल्वे भुयारी मार्गासंदर्भामध्ये स्थानिक दोन्ही राजकारणी आपणासमोर झाले होते. नंतर काही दिवसानंतर ते रेल्वे भुयारी मार्गाला भारतीय जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांचा आरोप आहे की आपण रात्रीच्या वेळी चोरून चुकून त्या ठिकाणी त्या भुयारी मार्गाला भारताचे माजी गृहमंत्री कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांचं जे नाव देण्यात आलं या संबंधात आपण काय प्रतिक्रिया देणार? सर्वप्रथम मुदखेड देशाच्या सगळ्या नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जे भाजपवाले म्हणतात की रात्रीला चोरून छुपून आम्ही डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांचे नाव दिलेले आहे, हे सर्वप्रथम चुकीचा विषय आहे. आपण पाहत असाल मागील काळामध्ये आदरणीय डॉक्टर शंकरावजी चव्हाण साहेब हे देशाचे केंद्रीय गृहमंत्री होते. त्यावेळेस साहेबांनी मुदखेडसाठी सीटीसी सीआरपी कॅम्प हे मुदखेडला ओढून आणण्याचं काम केंद्रीय गृहमंत्री आदरणीय कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्या विशेष मुदखेड आणि भोकर मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी जलक्रांतीचे प्रणेते आजबी असे म्हटले जातात. पूर्ण मतदारसंघामध्ये कॅनलमुळे सगळे हिरवं आपल्या शेती झालेले आहेत आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांमुळे झाले. मुदखेडचं बघायला गेलं की ब्रॉडगेज हा आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे भाजपच्या लोकल अधिकारच नाही की हे म्हणायचं की शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव चोरून छुपून दिलेलं आहे. शंकरराव चव्हाण साहेब यांचं नाव, तर माझं असं व्यक्तिगत मत आहे की नांदेड जिल्ह्याला आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब जिल्हा म्हणलं पाहिजे, काही दुमत नाही. ते असं मत आहे. ज्या लोकांनी बिनबुड्याचे आरोप करतात त्याच्यात काही तथ्य नाही. जे मसाजी भांगे साहेब आहेत सभापती मार्केट कमिटीचे, ह्यांना काँग्रेस पक्षानेच सभापती केलेलं आहे, हे त्यांनी आपल्या लक्षात ठेवावं पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे जे माजी राष्ट्रपती आहेत भारताचे आणि दिवंगत नेते आहेत, तर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना काँग्रेस पक्षानेच राष्ट्रपती केलेले आहे. आपण बघत असाल की मसाजी भांगे साहेब दोन समाजात तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी मसाजी भांगे साहेबाला एवढंच सांगतो की आपण भाजप पक्षाच्या आत आपण एखाद्या गलीला द्या ना एपीजे अब्दुल कलाम, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, सपोर्ट करू. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव ज्यावेळेस आंध्र ब्रिजला पडते, जाणीवपूर्वक मुदखेडचे कायदा सुव्यवस्था आपण बिघडायचं आणि भाजप पक्ष बिघडण्याचं काम करीत आहे, यात दुमत नाही. त्याचप्रमाणे काही भाजपच्या कार्यकर्त्याकडून असा देखील आरोप करण्यात आले, त्यावेळेस नाव देत होत्या, त्यावेळेस काही कार्यकर्त्याकडे धारदार शस्त्र आणि मिरच्याच्या भुकण्या देखील त्या ठिकाणी होत्या असा त्यांचा आरोप आहे. ज्यावेळेस आदरणीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांचं नाव देत होते काँग्रेस युवक काँग्रेसची टीम, त्यावेळेस असला कुठलाच प्रकार धारदार शस्त्र मिरच्याची बुकणी असलं कुठलंच नव्हतं. सगळे नाव 7:20 दिलेलं आहे, कुठं नाईटला दिलेलं नाही, काही नाही. जर काँग्रेस पक्षाने आदरणीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांचं नाव दिला नसता तर भाजपवाल्यांनी नरेंद्र मोदी भुयारी मार्ग असा देऊन आणि मुदखेडमध्ये तेढ निर्माण व्हावं याची पूर्ण तयारी केलेली होती. आम्ही ते आम्हाला कळताच आमचे युवक काँग्रेसचे सक्रिय सगळे कार्यकर्त्यांनी ते निर्णय घेतला आणि त्यांनी तिथं आदरणीय कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांचं नाव दिलेलं आहे.